ಸ್ವಲ್ಪ ರಾತ್ರಿ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೀರು ಕುಡಿದು ಮಲ್ಕೊರಿ. ಚಾರ್ ದಿನ ಪೈಲೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಿ ಸಭಾ ಹೊರೋಯ್ತಿ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧೀಜಿ ಬೈಠೆ, ವಂದೇ ಮಾತರಂ ಶುರು ಹೋಗ. ಉನ್ಕೊ ಪತಾ ನೀ ಕಿ ದೇಶ ಕೋ ಅಗರ್ ಸಲಾಮ್ ಕರ್ನಾ ಹೈ, ದೇಶ ಕೋ ಮಾನ ವಂದನಾ ದೇನಾ ಹೈ, ತೋ ವಂದೇ ಮಾತರಂ ಶುರು ಹೋತಾ ಹೈ ತೋ ಖಡೆ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೇ. ಲೇಕಿನ್ ಸಾಬ್ ಐಸೆ ಬೈಠೆ ಬತಾನಾ ಪಡ ರಹೇ, ಉಠ ರೋ ಬಾಬಾ ಉಠ, ವಂದೇ ಮಾತರಂ ಚಾಲು ಝಾಲೆ ಉಠ. जिसे यह पता नहीं कि वंदे मातरम शुरू होने के बाद खड़े होना है इस देश के लिए, अपनी धरती मां के लिए इस देश का गौरव करना अपना फर्ज है, क्योंकि यह धरती मुझे खिलाती है पिलाती है, इसी धरती पर मुझे रहना है, इसी धरती पर मुझे जाना है. उस धरती का अगर तुझे इज्जत करनी नहीं आती तो प्रधानमंत्री तुझे कौन बनाएगा रे? वंदे मातरम के लिए खड़े भी नहीं हो सकते. और कहता है दो लाइन में खत्म करो. अगर संजय पाटिल हिंदू मुसलमान की बात करे तो उस पर केस दर्ज किया जाता है. और कल पाकिस्तान जिंदाबाद कहा गया फिरोज शेख जी की रैली में, और यहाँ का प्रशासन सोया हुआ है. आप कहां से आए भाई साहब? अगर वतन पे अपने धरती पर आपको प्यार नहीं है तो यहां रहने का हक आपको किसने दिया है? ये भारत माता है, ये छत्रपति शिवरायांची भूमि है, ये संगोली रायांची भूमि है, ये रानी चन्नम्माची भूमि है. इथं राहायचं तर तिरंग्याला सन्मान द्यावा लागेल, भगव्या झेंड्याला सन्मान द्यावा लागेल, या भारत मातेचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. आणि ते जर करायचं नसेल तर लाहोरची बस पकडाने 80 न जावा, तुम्हाला इथं कोण ठेवून घेणार नाही. इथं जायचं असेल भारत मातेबद्दल तुम्हाला सन्मान करावा लागेल. आणि नरेंद्र मोदीचं नाव आम्ही छाती टोकपणे का सांगतो? अरे पहिला पंतप्रधान या देशामध्ये 70 वर्षानंतर ज्या लोकसभेत जातो तर त्या लोकसभेला देवालय म्हणून डोकं ठेवतो आणि आत जातो. हे माझं मंदिर आहे, हे माझं देवालय आहे, याची सेवा करण्याचं माझं मंदिर, असं सांगून जाणारा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचा आमचा नेता आहे. अमेरिकेत जातो नवरात्रीच्या काळात, अमेरिकेत जातात, 9 दिवस राहतात, सरबत पिऊन जगतात. गोव्याला गेलं तर काय काय करतात? अमेरिकेत जाऊन 9 दिवस नवरात्रीच्या काळात सरबत पिऊन जगणारा माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. राहुल गांधीचं अजून लग्न झालं नाही, कारण 6-6 महिने कुठं गायब होतात हेच मोठा प्रश्न आहे. आणि म्हणे पंतप्रधान व्हायचं आहे यांना. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांचं संपून येऊन सांगितलं तुमची मडी घेऊन जावा भाड्यानं, हे कापून ठेवून आलोय. सर्जिकल स्ट्राईक करणारा पहिला पंतप्रधान या भारत मातेच्या भूमीत जन्मला तो पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. अभिमानानं छाती ठोकपणे सांगू शकतो 70 वर्षानंतर पहिला पंतप्रधान जो असे कारनामे करून पाकिस्तानची झोप उडवलाय. 10 वर्षापूर्वी एक पंतप्रधान बघितलं मनमोहन सिंगच्या रूपामध्ये, आळली मिळली गोपचिळी मी काय बोलणार नाही जावा.